शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे आमदार हे शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतात. महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये काम करणारे सगळे आमदार हे देवेंद्रजींचं नेतृत्व मानतात. हे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आणि अजितदादांबरोबर आलेले NCP चे आमदार हे अजितदादांचं नेतृत्व मानतात. आणि मी सकाळपासून जे सांगतो की तिन्ही पॉलिटिशियन जे ते मॅच्युअर पॉलिटिक्स करणारे आहेत, परिपक्व आहे. आमचा आमच्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास आहे. एका दोन मंत्रिपदं कमी झाली याच्यापेक्षा देशाचं नेतृत्व आम्हाला मजबूत करायचं आहे, देशाला विकासात्मक पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून थोडं पाठीपुढं होऊ शकतं, पण उरलेल्या आमदारांना देखील उरलेली मंत्रिपदं लवकरात लवकर दिली जातील हा निर्णय या तिघांनी मिळून घेतलेला. सामंतसाहेब, प्रश्न असा आहे की ज्या अजित पवारांवरती आपण टीका करून शिवसेनेनं बाहेर पडला, असं म्हणत होता की अजित पवार निधी देत नाही, अजित पवारांना बायस पद्धतीनं त्यावेळेला अर्थमंत्री म्हणून काम केलं, या राष्ट्रवादीच्या आमदारांवरती आपण टीका केली की यांच्यासोबत बसणं हे शिवसेनेच्या भूमिकेला योग्य नाही. आता तेच तुमच्यासोबत सरकारमध्ये आले आहेत, तुमच्या नेतृत्वात किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये ते सरकारमध्ये देखील असतील, तर ते आता मान्य झाले. आपण एखादा विचार सोडून दुसरीकडे जाणं आणि एखाद्यानं विकासात्मक आपला विचार स्वीकारणं ह्याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे. मी मध्ये 15 दिवसांपूर्वी पक्षाची रितसर भूमिका एका मुलाखतीतनं मांडली, त्यावेळी मी असं सांगितलं की अजितदादांमध्ये संघटन कौशल्य असल्यामुळं त्यांच्या लोकांना ताकद कशी द्यायची हे अजितदादा अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणून आले. आणि एखादं जर लक्ष न देणारं नेतृत्व मिळालं तर शेवटी प्रत्येकजण त्याचा फायदा घेऊन पक्ष वाढवतो. आम्ही नाराज कशावर होतो की अजितदादा असतील किंवा अन्य काँग्रेसचे नेते असतील, हे ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप करत होते आणि आम्हाला पैसे कमी मिळत होते यावर मुख्यमंत्र्यांचा अंकुश असायला पाहिजे होता, तो अंकुश नव्हता ही आमची तक्रार होती. आणि ती तक्रार स्वाभाविक आहे. अजितदादांना त्यावेळी संधी मिळाली, शेवटी ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना अनेक वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. शेवटी आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, पण जसा ते प्रयत्न करत होते तसा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी देखील करावा ही आमची माफक मागणी होती. परंतु आता ती शंका का गेलेली आहे, कारण एकनाथ शिंदेसाहेब देखील लोकांमधले नेते आहेत, अजितदादा देखील लोकांमधले नेते आहेत आणि देवेंद्रजी देखील आहेत. त्याच्यामुळे समन्वय साधणारे एकामेकाचे थोडंफार काय झालं होतं, मागच्या 2.5 वर्षामध्ये केमिकल लोचा होता, आता ही केमिस्ट्री पक्की आहे. हे 3 लोकं जे आहेत ना हे अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं काम करतील आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा अतोनात प्रयत्न करतील याची आम्हाला खात्री आहे. जे वरिष्ठ नेते आहेत तुम्ही असते केसरकरचे, त्यांना कदाचित ही हे जी महायुती मान्य असेल, पण ते 40 जे आमदार आहेत त्यांच्यावर कुठे नाराजगी पसरू शकते, कारण की त्यांच्याविरुद्ध जे राष्ट्रवादी केलेले लोक आहेत ते त्यांच्या विरुद्धही उभे होऊ शकतात काही ठिकाणी. नाही, याच्यामध्ये मी मगाशी असं सांगितलं की 50 आमदार म्हणजे 10 अपक्ष आणि 40 आमदार, शक्यतो परिस्थिती अशी असते की जो ज्या ठिकाणून निवडून आला आहे तो त्या ठिकाणी निवडणूक लढतो. बरोबर, मध्ये जसं आपण मला एक प्रश्न विचारलं होतं की कल्याण डोंबिवलीचं काय, तिथे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात, तेच निवडणूक तिथं लढणार आहे आणि आमची पॉलिसी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की मी असेल, शंभूराज देसाई साहेब असतील, दादासाहेब भुसे असतील, राहुल शेवाळे असतील आणि नरेश मस्के असतील, ही आम्ही 5 जणांची समन्वय समिती आहे जी भाजपच्या लोकांबरोबर बैठक करतो पॉलिसीच्या दृष्टीने. तसं आता NCPचे देखील 3-4 नेते त्याच्यामध्ये येतील, त्याच्यामुळे कुठची जागा कोणाला सोडायची याच्यावर हे 3 नेते बसून निर्णय घेतील. समन्वय समितीच्या शिफारसी असतील, कुठंही तिकीट वाटपावरनं आमच्यामध्ये वाद राहणार नाही. आणि याचं स्पष्टीकरण स्वतः जे नव्यानं महाविकास आघाडीमध्ये सामील झालेले आहेत ते अजितदादांनी केलं आहे की आमदारकी असेल खासदारकी असेल आम्ही एकत्र लढणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था आहे, स्थानिक पातळीवर त्यांनी जबाबदारी टाकलेली आहे, ते देखील कोऑर्डिनेशन कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. त्याच्यामुळं सगळे आमदार हे या 3 लोकांबरोबर काम करण्यामध्ये कम्फर्टेबल आहे. म्हणजे अजितदादांचे आमदार आमच्याबरोबर काम करायला कम्फर्टेबल आहेत, देवेंद्रजींचे आमदार एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर काम करायला कम्फर्टेबल आहेत, आम्ही देवेंद्रजींबरोबर काम करायला कम्फर्टेबल आहोत. मला असं वाटतं की प्रत्येकाची स्पेस प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठेही डिस्प्यूट होण्याचं कारण नाही. याचं उत्तर तर पवार साहेबांनीच दिलं. त्याचं उत्तर त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की 16 आमदारांची जबाबदारी अपात्रतेची ही कायद्यानुसार होणार आहे, त्याच्यामुळं ते
माझा अभ्यास बघता ते अपात्र होणार नाही असं त्यांनी आमच्या मुलाखतीला सांगितलेलं आहे. आणि 16 सुप्रीम कोर्टामध्ये आमचे सगळे कागदपत्र जे आमची बाजू चांगली वकिलांनी फिल केल्यामुळे त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय योग्य तो होईल आमची खात्री होती, तसं विधानसभेमध्ये पण होईल, तिथं घाबरण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून सांगितलं की असं होतं की आपण प्रश्न एखादा विचारला किंवा एखादा आपण जर प्रश्न तयार केला तर तुमच्या मनातला प्रश्न असतो, पण वस्तुस्थिती अशी आहे की दोन्ही नेते तिन्ही नेते की अतिशय समंजस आहे. आठवले साहेबांची त्यांना साथ आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठंही डिस्टर्बन्स येणार नाही, कुठेही डिस्प्यूट येणार नाही. म्हणाले की राष्ट्रवादी हा सगळ्यात भ्रष्ट पक्ष आहे महाराष्ट्रातला आणि हा तोच पक्ष शिंदे आणि भाजपा बरोबर आहे. तर ते आपण भाषण जर बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी काही पर्टिक्युलर गोष्टीचा उल्लेख केलेला होता. आज जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते आणि त्यांचे सगळे आमदार आमच्यासोबत आलेले आहेत त्याच्यामध्ये असं त्यांनी पर्टिक्युलर कुठं म्हणतो ते 40 आमदार भ्रष्टाचारी आहेत, हे भ्रष्टाचारी, त्यांनी ओव्हरऑल त्याच्यावर भाष्य केलेलं होतं. तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही भाष्य केलेलं होतं त्याचा आणि जे आमदार मंत्रिमंडळामध्ये आले, जे आमदार दादांबरोबर आले, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना भुजबळ साहेबांनी त्याचं क्लेरिफिकेशन दिलं आहे. जे मंत्री आहेत त्याच्यामध्ये अशरद मुश्रीफ साहेबांवर जरी काही इकडे तिकडे असलं तरी देखील त्या बाबतीमध्ये काही निर्णय झालेले नाही आहे आणि बाकी कोणावरच आक्षेप नाही आहे, त्यांनी क्लिअर केलं आहे. त्याच्यामुळे हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे. एखादी गोष्ट आपल्या बाजूनं झाली चांगली तर ती आम्ही केली आणि एखादी गोष्ट जर वाईट झाली तर ती तुमच्यामुळे झाली, ही प्रवृत्ती यांच्यामध्ये फार आहे. आणि म्हणून मगाशी जे मी शब्द प्रयोग केले आता एवढं झाल्यानंतर देखील आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं. उद्धव ठाकरे यांची एक आज एक शपथविधी एनसीपी बीजेपी और शिवसेना के साथ आई है, क्या कहेंगे? इसमें मेरा कहना यही है कि दादा एक प्रशासकीय कामकाज करने वाले बड़े महाराष्ट्र के लीडर हैं, वो महायुति के गठबंधन में अभी शामिल हो गए, इससे महायुति की स्ट्रेंथ बढ़ गई है और इससे एकनाथ शिंदे साहब का जो सीएम पद है उसको कुछ होगा. ये जो कुछ विरोधों के लिए शुरू किया है उसमें कुछ मतलब नहीं है. जो हमारा एमपी का इलेक्शन आएगा, एमएलए का इलेक्शन आएगा, वो सीएम करके एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में ही हम लड़ेंगे. ये तीनों जो लीडर है वो परिपक्व पॉलिटिशियंस है, इसलिए मेरे ख्याल से जो हमारा टारगेट है एमपी का 45 सीट का और एमएलए का अबाउ 200 वो हम एचो करेंगे. सर आप जब बाहर निकले सरकार से महाविकास आघाड़ी से तब आपने इसी राष्ट्रवादी कांग्रेस पर टीका टिप्पणी की थी कि ये अंडर लोगों के साथ काम करती है, इनके साथ हम बैठते थे, ये शिवसेना का अपमान है, इसीलिए बाहर निकला, वही राष्ट्रवादी नहीं, 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 आप देखो आज जब अजीत दादा महायुति के साथ आए तब जिनके ऊपर इल्जाम थे वो कोई भी इनके साथ नहीं आए. देशमुख साहब रहे, एक तो जेल में है और अजीत दादा ने जो बताया उनके प्रेस कॉन्फ्रेंस में, उन्होंने बोला है कि नरेंद्र मोदी साहब को पत्रकार मुक्ति बनना चाहिए क्योंकि उनका डेवलपमेंट का विजन है. और ये भी उन्होंने बोला है कि पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, इसके बाद में सबसे पॉपुलर लीडर पीएम जो कोई है वो अपने नरेंद्र मोदी जी. सर उन्हें नरेंद्र मोदी जी ने एक आरोप लगाया था राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर कि ये महाराष्ट्र की सबसे भ्रष्ट पार्टी है और जो पार्टी पे लगाया है इंडिविजुअल अजीत दादा पे नहीं लगाया, अजीत दादा के साथ जो एमएलए आए उनके साथ नहीं लगाया. अभी इनकी तीन लोगों की केमिस्ट्री बहुत अच्छी है, वो उनके नेतृत्व में विकास का काम बहुत बड़ा हो जाएगा और विकास हो जाएगा. सर अब लेकिन इसे क्या एक नहीं क्या पावर क्लैशेस कहीं देखने मिलेगा? एकनाथ शिंदे सबको साथ लेके आगे जाने वाले एक लीडर है, वो देवेंद्र जी और अजीत दादा में बहुत अच्छा अंडरस्टैंडिंग रहेगा और ये अंडरस्टैंडिंग होने के बाद ही ये सब हुआ है. शिवसेना भाजप युति में अजीत दादा सपोर्ट करने के लिए आए हैं, ये सब शिवसेना की जो हमारी कोर कमेटी थी उनसे भी बातचीत हो गई थी, उधर बीजेपी की जो कोर कमेटी है उनसे भी बात हो गई थी, ये सबसे चर्चा करके बोल के ये गठबंधन हो गया. क्या आने वाले दिनों में कुछ और नेताओं का इनकमिंग देखने को मिल सकता है राष्ट्रवादी से? अभी तो दो महीने से मैं बोल रहा था कि बहुत बड़ा जो ग्रुप है मेरे लोगों का वो शिंदे साहब के संपर्क में
देवेंद्र जी के संपर्क में है और उसकी प्रतिक्रिया आई ना। संजय राव जी की टिप्पणी आई है कि मुख्यमंत्री भी बहुत जल्द बदलने वाले हैं। बोला ना 2000 जो अगले साल जो चुनाव है एमपी का वो भी इतना शक्तिशाली के नेतृत्व में और ये दोनों के नेतृत्व में लड़ा जाएगा और एमएलए का भी लड़ा जाएगा और एमपी का जो सीट है वो 45 के आगे रहेगा और एमएलए का जो सीट है वो 400 के आगे रहेगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रहेंगे उसमें अगर आपकी एकनाथ अभी तो उनके सीएम के नेतृत्व में इलेक्शन होगी इसका मतलब सीएम एकनाथ शिंदे रहेंगे और सपना देखना बहुत आसान है उनको सपने में रहने दो ठीक है। एवढी त्यांची प्रतिक्रिया आली त्याचा काय म्हणू शकणार आमच्याकडे त्याचं बघ शरद पवार मी तुमचे गेल्या काही दिवसांपासून बरेच वाटाघाटी देखील सुरू होते असं नाही या दरम्यान याविषयी काही चर्चा झाली होती का। एक पहिली गोष्ट की मी शरद पवार साहेबांवर अनेक संस्थांवर काम करतो जसं आशिष शिलार साहेब क्रिकेटमध्ये शरद पवार साहेबांवर काम करतात तसं मी नाट्य परिषदेमध्ये काम करतो महाराष्ट्र क्रिकेट बोर्डामध्ये काम करतो लपून कशाला ठेवायचं ज्यावेळी पुण्यावरनं मुंबईपर्यंत त्यांच्यासोबत प्रवास केलेला आहे ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये फक्त राजकीय चर्चा होते आणि राजकीय काही तडजोड करायला मी त्यांच्यासोबत असतो अशातला भाग नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केले आणि मी जरी पक्षातनं बाहेर आलो तरी माझे संबंध तसेच आहेत तत्वाशी आणि विचाराशी फारकत घेऊ शकतो। आज अजून एक वाक्य शरद पवार साहेबांचं पत्रकार परिषदेचं जे मला आवडलं आणि भावलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार गेल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारला की हे आमदार खोके घेऊन गेले जसं तुम्ही म्हणणार आहात तर पवार साहेबांनी सांगितलं की असं मी कधी म्हणत नाही ते माझे सहकारी आहे असं म्हणण्याचा मला अधिकार नाही तो की ही काम करण्याची पद्धत आणि एक वर्षापूर्वी असाच प्रसंग दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत पडला होता काही महिला भगिनींना वाटेल ते आम्हाला सगळ्या जनावरांची नावं गद्दार खोके म्हणून सांगितलं की माझ्या दृष्टीनं आजचा दिवस जो आहे त्या दिवसाकडे मी प्रचंड सकारात्मक बघतो कारण महाराष्ट्राच्या जनतेला कळलं की नक्की पूर्वीच्या लोकांची वागण्याची पद्धत काय होती बंड का झालं होतं त्याचं उत्तर आज अजितदादांनी शपथविधीनं दिलेलं आहे। सर एकंदरीत दोन हिंदुत्ववादी पक्ष आणि तिसरा जो असणार तो पुरोगामी विचारांचा पक्ष तुम्ही आता विचारांची नैसर्गिक युतीमध्ये आता नैसर्गिक युतीतील पक्ष आला आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की अजितदादांनी आजपर्यंत कुठच्या धर्माबद्दल म्हणजे मी त्यांना तिकडे असताना 18-20 वर्ष ओळखतो आणि राजकारणामध्ये त्यांच्याबद्दल वाचतो ऐकतो त्यांना बघितलेलं आहे पण अजितदादांनी कुठच्या धर्माबद्दल कुठच्या समाजाबद्दल कुठच्या जातीबद्दल पर्टिक्युलर कुठेही कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट केलेलं आहे असं माझ्या बघण्यात पण नाही आणि माझ्या ऐकिवात पण नाही आणि स्वतः देखील ते हिंदू धर्माचे आहेत तेव्हा प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माबद्दल अभिमान असू शकतो पण आमच्याबरोबर देखील शिवसेनेमध्ये देखील आमचे सहकारी अब्दुल सत्तार काम करतात त्यांनी हा विचार स्वीकारलेला आहे त्याच्यामुळं दादाने घेतलेला जो निर्णय आहे तो कुठल्या तरी एका विचाराच्या विरोधातला निर्णय आहे आणि विचाराच्या विरोधातल्या लोकांबरोबर ते गेलेले आहेत असं म्हणण्यात काही अर्थ नाही। हे कधी होतं तरी काही लोक जसं आपण बघतो आहोत असं आक्रमक आक्रमक बोलायचं फार फार मोठ्या गोष्टी करायच्या आणि नंतर बाजूला जाऊन बसायचं त्यावेळी होतं अजितदादाने तर माझ्या बघण्यात आणि माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल कुठेही जाती धर्मावर टीका टिपणी जाती धर्मावर कधी ते बोललेले नाही स्वयं शिंदे साहेब पण बोललेले नाही देवेंद्रजी पण बोललेले नाही म्हणून त्यांची केमिस्ट्री अतिशय चांगल्या पद्धतीने होती। सर विरोधी पक्ष नेता आता ते तिकडचे झाले त्याच्यामुळे आता त्यांना बघा मी तुम्हाला एक समजा सांगतो हा निसर्गाचा नियम आहे लोकशाहीचा नियम ज्यावेळी आम्ही बाजूला झालो तरी दानवे विरोधी पक्षनेते झाले त्यांच्या नेत्यांना त्यांना दाखवण्यासाठी आमच्यावर टीका करावी लागते तसंच हे आहे मला त्याच्यामध्ये नवीन काही वाटत नाही आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं त्यांनी काही केलं असं सांगण्याचं तुम्हाला म्हणजे काही नाविन्यपूर्ण नाही आहे त्याच्यात खाते वाटप कसं करणार पालकमंत्रीपदांचं कसं वाटप होणार म्हणजे ते काय अंतर्गत केलं अंडरस्टँडिंगमध्ये अंडरस्टँडिंगमध्ये वाटप होईल कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल शेवटी अलायन्स सरकार आहे सगळे आम्ही एकत्र काम करतो आहे आणि एकत्र काम करत असताना थोडंफार पाठिंबा होऊ शकतं पण देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी काही लोक म्हणजे पाठीपुढं करतील सगळे समंजस आहे। रायगड जिल्ह्यात भरत गोगाई आणि तडकेदार विरोध केला दिसणार आहे का
सध्या तरी म्हणजे आताच्या क्षणापर्यंत तरी रायगडचा पालकमंत्री मी आहे. पालकमंत्री पदासाठी वाद झाला होता मी आहे. माझं अजून पालकमंत्रीपद ना देवेंद्रजींनी काढून घेतलंय, ना एकनाथ शिंदे साहेबांनी काढून घेतलंय, ना अजितदादांनी काढून घेतलंय. शेवटी तत्वाशी विरोध असू शकतो. अनेक लोकांनी असं म्हटलंय राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नाही, काय काय वैरी नाही, मित्र नाही, असं काय काय भरपूर वाक्यरचना केलेली आहे. मी ज्यावेळी मगाशी आम्ही सभागृहात गेलो शपथ घेण्याच्या वेळी तर मी भरतशेट गोगावले आणि सुनीलजी तटकरे यांच्याशी चर्चा आम्ही केली. मी सांगितलं की वैयक्तिक हवेदवे कोणाच्यामध्ये नाही, वैयक्तिक पातळीवर आम्ही काही कोण कोणाच्या बोललेलो नाही. जे काय असेल ते एकत्र आल्यामुळे आता बसून संपवावं लागेल. दोन्ही नेते अगदी आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो ज्यांना संधी द्यायची आहे ती संधी भविष्यामध्ये मिळणारच आहे. आणि म्हणून भरतशेट गोगले आता कुठे आहेत हा जर तुमचा प्रश्न असेल तर ते मुख्यमंत्री महोदयांच्या गाडीतनं हिरा बाईंदरच्या कार्यक्रमाला गेले. सर तिथेनंतर ही जी पॉलिटिकल मूव होणे बाकी होती म्हणून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार थांबवला असेल शिवसेनेचा. आता कधीपर्यंत होईल मंत्रिमंडळ विस्तार, कारण की आता ही 43 मंत्री करायचे आहेत, अजून 16 मंत्री म्हणून बाकी आहेत. या 16 मंत्र्यांमध्ये अनेकांचे वडे लागू शकते आणि लवकरात लवकर लागू शकते. आज दिवसभरामधल्या राजकीय घडामोडी आपण सगळ्यांनी बघितल्या असतील आणि आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने देखील बघितलं असेल. आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक शपथविधी झाला आणि या शपथविधीमध्ये पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते ज्यांचा प्रशासनावर चांगली पकड आहे, विकास कामं देखील अतिशय झपाट्याने करतात असा एक नावलौकिक आहे, ते राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शपथ घेतली. पूर्वीपर्यंत आमची युती ही 3 पक्षांची होती, म्हणजे शिवसेना, भाजप आणि आठवले गट आणि आमचे 9 मित्रपक्ष. आता महायुतीमध्ये अजितदादांसारख्या मातब्बर नेत्यानं आपल्या सहकाऱ्यांना घेऊन प्रवेश केला आहे आणि त्यांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही महायुतीमध्ये आलेलो आहोत आणि भविष्यामध्ये जी खाती माननीय मुख्यमंत्री महोदय देतील त्यांना न्याय देण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करू. आणि हे सांगताना ते हे देखील विसरले नाही की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी विकासात्मक कायापालट देशाचा करायचा ठरवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. आणि ही भूमिका घेत असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी असतील, ते असतील आणि एकनाथजी शिंदेसाहेब असतील, हा महाराष्ट्राचा समतोल गतिमान विकास करण्यामध्ये यशस्वी ठरतील असे आशावाद देखील त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. मला असं वाटतं की गेले 35 वर्ष, कारण मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, गेली 35 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यामध्ये अजितदादांचा फार मोठा वाटा आहे, मी स्वतः बघितलेला आहे. आणि म्हणून अशा प्रवेशानंतर किंवा अशा घडामोडीनंतर आरोप प्रत्यारोप होणं हे स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामध्ये देखील अजितदादांनी मगाशी सांगितलं की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा याची उत्तरं मी तुम्हाला आता दिलेली आहे. मी विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि विकास कामं करणं ही आमची प्रायोरिटी आहे आणि त्याच्यामुळं माझ्याबरोबरचे सगळे सहकारी, सगळे पदाधिकारी हे महायुतीमध्ये सामील झालेले आहेत. आता अजितदादांबरोबर त्या मला असं वाटतं की शपथविधीला कोण कोण उपस्थित होते, त्याच्यानंतर कोण तिथं मंत्री झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हे करत असताना मला एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे सांगितली पाहिजे की अजितदादांचा शपथविधी झाल्या झाल्या काही लोकांनी एकनाथ शिंदेसाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मुख्यमंत्रीपदाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सगळ्यांना सोबत घेऊन परिपक्व राजकारण करणारे एक नेते आहेत. देवेंद्रजी देखील सगळ्यांना बरोबर घेऊन परिपक्व राजकारण करणारे एक नेते आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडीतनं अजितदादा बाहेर आल्यानंतर जर महायुती आमची वाढत असेल, सगळे सोबत येऊन महाराष्ट्र राज्याचा विकास होत असेल, तर एकनाथ शिंदेसाहेबांनी सगळ्यांशी आमच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला, दोघांनी निर्णय घेतला अशातला भाग नाही. तुमच्याच माध्यमातनं
महाराष्ट्र बघत होता की मी असेल, दादासाहेब भुसे असतील, त्याच्यानंतर गजानन कीर्तीकर साहेब असतील, आनंदराव अडसूळ असतील, हे आम्ही वर्षा बंगल्यावर कोर कमिटीची बैठक होती, भाजपाची कोर कमिटीची बैठक होती, आणि देवगिरीवर ज्या काही घडामोडी चालू होत्या त्याच्यामध्ये सगळ्यांची चर्चा करून सांगित घेतलेला निर्णय आहे, आणि हा शिवसेना आणि भाजपनं घेतलेला निर्णय आहे. असा कुठच्या तरी एका पक्षानं निर्णय घेतला आहे किंवा भाजपनं निर्णय घेतला आहे म्हणून कोणतरी दुखावलेला आहे किंवा शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आहे म्हणून कोणतरी दुखावणार आहे अशासाठी हा निर्णय झालेला नाही. आज शिवसेना भाजपनं एकत्र येऊन महायुती वाढण्यासाठी आणि भविष्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहिले पाहिजे त्या व्यापक विचारानं घेतलेला हा निर्णय आहे, आणि त्याच्यामध्ये अजितदादा सामील झाले, त्यांचं मनापासून शिवसेना म्हणून आम्ही स्वागत करतो आहे, आणि भविष्यामध्ये या सगळ्यांच्या बरोबर सोबत राहून आम्ही देखील मंत्री काम करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्याच्यामुळे शंका कुशंका ज्या काय आहेत, कोण म्हणाले नामदार संख्येवर आहे, कोण म्हणाले की असं आहे, कोण तसं आहे, माझं असं म्हणणं आहे की एक मात्र याच्यातनं गोष्ट अधोरेखित झाली की जो एक समूह, त्याला समूह का म्हणतो, तर काही लोकच होते सकाळी उठल्यापासून गद्दार ओके असं तसं जे काही म्हणत होते, मला असं वाटतं की त्याला बऱ्यापैकी आज पूर्णविराम मिळालेला आहे, कारण प्रशासनामध्ये काही जमत नव्हतं, सरकार चांगल्या पद्धतीनं चालत नव्हतं, सरकार चांगल्या पद्धतीनं निर्णय घेत नव्हतं आणि नैसर्गिक युती नव्हती, म्हणून जे आम्ही बंड केलेलं होतं त्या बंडानंतर आमच्यावर जे काही आरोप प्रत्यारोप झाले तीच भूमिका आज अजितदादांनी घेतली, त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर ते महायुतीवर आले, त्याच्यामुळं मला असं वाटतं की अनेक लोकांची तोंड बंद झाली. आता मुद्दा राहिला अजितदादांनी हा निर्णय घेतल्यानंतर काही लोक टीकाटिप्पणी करतील, त्यांच्या आमदारांवर शंका घेण्याचा प्रयत्न करतील, पण मला असं वाटतं की या गोष्टी जर घडायच्याच नको होत्या तर माणसांमध्ये लोकांमध्ये घेऊन काही लोकांनी राजकारण करण्याची गरज होती. ते राजकारण महाराष्ट्रामध्ये कोण करत आहे, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी करत आहेत, आणि नव्यानं ज्यांनी शपथ घेतली ते अजितदादा देखील लोकांमध्ये जाऊन काम करणारे हे नेते आहेत, आणि हे तिघं आता एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीनं पाठी राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे, आणि 2024 निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचं महायुतीचं सरकार विविधरित्या विकास कामं करून लोकांची मनं जिंकतील आणि निवडणुकीला सामोरं जातील हे मला इथं प्रामुख्याने सांगितलं पाहिजे. आणि म्हणून एखादी गोष्ट घडली की त्याच्याबद्दलची निगेटिव्हिटी क्रिएट करणं, आरोप प्रत्यारोप करणं, या काही गोष्टींमध्ये काही लोक अडकलेले असतात, पण या शपथविधीनंतर काही लोकांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. काल मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा निघाला, मोर्चा निघत असताना मी जी काही भाषणं ऐकली ती सगळी महाविकास आघाडीच्या ओरिएंटेड होती, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आलं, आमचं सरकार आलं की आम्ही बुलडोझर फिरू, महाविकास आघाडीचं सरकार आलं की आम्ही फाईल बाहेर काढू. त्याच्यामुळं कालचा जो काही मोर्चा झाला हा फक्त आणि फक्त शिंदेसाहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी लोकं होती यांना शिवीगाळ करण्यासाठी झाला, पण त्याला चपरा आणि उत्तर काल जो मोर्चा झाला त्याला आज अजितदादांच्या शपथविधीनं झालेला आहे, आणि महाविकास आघाडीमध्ये अलबेल नाही हे मी गेले अनेक पत्रकार परिषदेमधून आपल्याला सांगत होतो. आपण ज्यावेळी मला प्रश्न विचारत होता किती लोक संपर्कात आहेत, त्यावेळी मी आपल्याला असं सांगत होतो की एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी सगळ्यांना बरोबर घेऊन जातात, तेव्हा अनेक लोक यांच्या संपर्कात आहेत, तर त्याची प्रचिती तुम्हाला आली, आणि म्हणून पुन्हा एकदा अजितदादांचं शिवसेना पक्षामार्फत मनपूर्वक आमच्या महायुतीच्या परिवारामध्ये आम्ही सगळे मिळून स्वागत करतो. कुठेही किंतू परंतु कुणाच्याही मनामध्ये नाही, पुढची निवडणूक या सरकारच्या माध्यमातनं या तीन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिल्लीच्या भाजपच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. भविष्यातलं राजकारण हे पहिल्यांदा सगळ्या खासदारकीच्या जागा महाराष्ट्रात त्या निवडून आल्या पाहिजेत, 45 जागा त्या मोदी साहेबांना समर्थन करणाऱ्या असल्या पाहिजेत, हे टार्गेट घेऊन आता हे तीन नेते कामाला लागतील. त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष कोणाचा आहे, घड्याळ कोणाचं आहे, त्याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, त्याचे निर्णय अजितदादा घ्यायला सक्षम आहेत, त्यांच्याबरोबरचे सहकारी घ्यायला सक्षम आहेत. परंतु त्याच्यामध्ये अधिकची एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट प्रफुल्ल पटेल साहेब या शपथविधीला उपस्थित होते, त्याच्यामुळं अजितदादांनी घेतलेला निर्णय हा राष्ट्रवादीचा सर्वसमावेशक निर्णय असावा
असं चित्र माझं नक्की निर्माण झालेलं आहे. म्हणून तीन चार गोष्टी जे मी खुलासे केले, एक अजितदादा प्रशासनामध्ये अतिशय चांगलं काम करायचे हे त्यांनी दाखवलेलं आहे, नेतृत्व त्यांचं मोठं आहे आणि ते या दोघांबरोबर आल्यामुळं एक महायुतीला फार मोठी ताकद मिळाली आहे. आणि ताबडतोब ज्या काही शंका निर्माण करायला सुरुवात केली, आता शिवसेनेचं काय शिवसेनेचं काय, तर एकनाथ शिंदे साहेब सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली आमची विधानसभेची लोकसभेची निवडणूक होईल आणि त्याच्यातनं फार मोठं यश हे महायुतीला मिळेल याची मला पूर्णता वाढल्यामुळं.